नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचं तर झालंय बरं का भावा बहिणीनं जेवण? स्वयंपाक फिपाक झाला, मस्तपैकी जेवण केलं. आणि आता तुमच्या दाजींचं काहीतरी काम चाललंय बघा. काय चाललंय? गुलाबाच्या झाडाचं लावणं चाललंय. गुलाबाच्या झाडाचं लावणं? गुलाबाचं झाड लावते तर या तुमचं दाजी. काम सगळे आवरल्यात, काय नाही टेन्शन. अव जुन्या इथं लावा, नव्या इथं परत आपल्याला बांधकामाच्या टायमाला लागतील कुठं कुठं. होय तर सगळं काम आवरलेलं आहे भाऊ बहिणीनो, कपडे फिपडे सगळं. आता तुमच्या दाजीला म्हणती तालुक्याला जायचं. तालुक्याला काय माहित काय करते ते तुमचं दाजी. गाडीवर चक्रा मारल्या दोन तीन मस्त अशा. आपली मंजुळा आहे ना, मंजुळावर चक्रा मारल्या. पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय येईना. तर बघू झाडाचं झाड लावते ते तुमचं दाजी, गुलाबाचं झाड. आता झाड लय भारी झालेत ना पावसाचं. काय आता इथं गुलाबाचं झाड लावलंय. शिवण्याला रोज लागते ती फुलं लावायला. इचू काटा बघा, हातनाक घालू कसा गस. शिवण्याला गुलाबाचं फुल लय आवडतात लावायला, मोगऱ्याची फुलं. आता सगळ्या झाडांना फुलं भरपूर येते ती बरं का भाऊ बहिणीनं. काय चिनी गुलाब आणतीन ही मधुमालती आहे. ही बी एकच नंबर झालंय झाड. आणि ही वेली मोगरा, ही वेली मोगरा आहे. ह्यो पण एकच नंबर झालाय वेली मोगरा. छान मस्त फुलं. हे जास्वंदीचं झाड तुम्हाला तर माहितीच आहे दाजी. रोज तुमचं दाजी आहेत ना, रोज देवाला फुलं काढतात ना ती. कुठं आम्हाला बी यायचंय की? थांबा की, थांबा की. एवढं कंपाऊंड करू दे आमचं. कंपाऊंड म्हणजे ते झाड लावायचं म्हणतोय. व मग आम्ही नवी घेणार. तिचा बी अधिकार आहे हिंडण्याचा फिरण्याचा. होय होय. व काल काय मी व्हिडिओ टाकला नाही बर का? हो कॉक चालू करावं. कोणता? त्याच पाण्यात मला हे करायचंय. तर काल काय मी व्हिडिओ टाकला नाही तर म्हणलं चला आज झणझणीत असा व्हिडिओ टाकावा. बस बस करा बस करा. तर आज मी मस्त पैकी असा व्हिडिओ बनवते भाऊ बहिणींनो. आणि आता मला करायचंय मस्त असं झणझणीत आणि चणचणीत कालवण. तर अजून काही जेवण झालं नाही, जेवायचंय. शिवण्या गेली शाळेत, शिवण्या जेवून गेली. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतंय की मी जर उशिरा स्वयंपाक करताना दिसली की म्हणतात की पुरगी, एक पुरगी हिला सांभाळणं होत नाही. होय एक पुरगी सांभाळणं होत नाही म्हणतात मला. काय बोलायचंय कोणाला, काय बोलायचं ते बोलून दे. या का पुरीला भाकरी कालवण करून घालीत नाही म्हणतात. कसं काय करायचं व? मी काय एका पुरीला भाकरी कालवण करून घालत नाही का? नाही नाही, आतापर्यंत उपाशीच मारली. बर बर जाऊ द्या. चला भाऊ बहिणी ना आता मस्त पैकी कालवण करते. तर कालवण काय करते हे तर तुम्हाला दिसलच. तर आज एकच नंबर असं कालवण आहे. तर ही पायपुसणी मी आणलेली आहे ना, ही झटकाव बाहेर तिकडं. ती मी पायपुसणी एक आणलेली होती, तीच हिता घेतली बाया गॅसपाशी. आता बऱ्याच दिवस झाले तुमच्या दाजींना म्हणते बर का मी. होय व अव शिमीट आणा, शिमीट आणा. किचन लय गंध झालंय, किचन लय गंध झालंय, किचन लय गंध झालंय. पण दाजी काय ऐकतच नाही तर काय करावं भाऊ बहिणीनो. मी तरी काय करू सांगा बरं तुम्ही. किचन लय गंध झालंय, किचन लय गंध झालंय म्हणून वैतागून गेली सांगू सांगू. आता किचनच तसं आहे. आता घराला प्लॅस्टरच नाही भाऊ बहिणींनो, त्याच्यामुळे आता ही कसं आहे तेलकट जागा झालेली. आणि ह्याच्यात पीसीजी आहे ती, त्याच्यामुळे काय त्याचं काय उकरून बी काढता येईना.
आणि खरडून बी काढता येईना काहीच करता येईना. मग करायचं कस काय तुम्ही सांग आता. ते काय गुलाबाचं झाड इथं लावलंय एक फुल तोडलं शिवन्यानी. शिवन्याला लय आवडतात फुलं बघा की आता ती कळी लगेच हो काय हो हाय का टाकलं का तिने मान टाकली का नाही कळीने. हा पाणी आपण त्याला घालणार की आता होय बघून फुलणार तशाच लावले ते आम्ही प्रत्येक झाडाला. आणि मग कडणी कडणी आहे ना ही लावून द्यायचं ही नाही नाही ती नाही एका वेळी ती कंपाऊंडला ती तसं असं आतमध्ये झाड असल्यावर कडणी कंपाऊंड तसलं नाही करायचं. टाकली की मस्त ती काळी माती जाऊ द्या ती दुसऱ्या झाडाला टाका कुठल्या तरी. ते एका झाडाला कोणत्या तरी माती कमी पडती. खडूक आहे सारा हे काय काल झाड लावा उकारलं तुमच्या दाजींनी पण सारा खडूकच निघालाय. कस काय करायचं हा उकारता उकरा ना आता आलं तर बरं आहे बाया बिचार झाड. म्हणलं झाड आलं तर बरं हाय येईल म्हणती बर का दादाचे दादाच्या इत येईल म्हणलंय म्हणल्यावर येईल काही एवढं काही येईल का. बाजार हाय तालुक्याचा तालुक्याला जायचं फिरायला आम्हाला. तुमचं दाजींचं चाललंय आता दाजींचं कवाची गुरात काय नो इथं शेळ्या लय आहे तर भाऊ बहिणींनो शेळ्या असल्या ना झाडांचं जरा लय जपून हे करावी लागते ती झाड. आता हिला जाळी बांधतोय जाळी बनवलं तरच ती झाड राहील नाही तर खुरडाच मग त्यात आहे खुरटाच होऊन ठेवल खुरटाच. कडीपत्त्याला बी त्यांनी ती खांब रावल्या तर पण जाळी राहिली त्याला पण बांधायची. कडीपत्ता कसला झालाय बघितला का तिकाय तिकडे मग बाई आख्या उन्हाळ्यात त्याला कसं कसं पाणी घातलंय आमच्या जीवाला माहिती. तरी नव्हतं काही दिवस पाणी प्लॅस्टिकची पिशवी देखी प्लॅस्टिकची पिशवी काय करायचं प्लॅस्टिकची ते मोबाईल ठेवायला घर थांबायचं असं बाय देव की बाजारला चाललाय ना तुम्ही जेवण झालं बाय काय केलं खूप तू जेवली बघितलं का संध्याकाळच्या जेवणाच्या टायमाला विचारत्यात तू जिवली का मी जिवली का. कसं काय करायचं भाऊ बहिणी म्हणजे आताशी दोन वाजले दोन म्हणजे काय तुला जोक वाटला का दुसऱ्याचा दोन दोन दुसरा दुसरा टायम चालू झाला असं एवढं आहे. मी काय लय नाही खाल्ली बर का भाकर आपली नकळ थोडीच खाल्ली अर्धी तीन कोरा चपाती वडापाव खायला जाईन वडापाव खायला जाईन. काय ती वडापाव नाही खाऊ वाटत नाही खाऊ वाटत मला तर अजिबात नाही आवडत. ती लय भूक लागलेली असली तरच भूकाच्या तडाक्याला खाते मी वडापाव नाही तर नाही. पहिलं लय वडापावला हावरी होती चार चार वडापाव खायची वडापाव आता नाही खात आव ती मन भरलं ना आता त्याच्यामुळे नाही खाऊ वाटत. तवा पैसा नव्हतं भाऊ बहिणींनो वडापाव खाया गेलं की ते दोन वडापाव खाल्लं की तिसरा वडापाव घ्यायचं म्हणलं की असं वाटायचं नको बाय आता बाजार येईल तेवढ्याचा. होय लय वडापाव मी घरी जेव्हापासून वडापाव केलं ना तेव्हापासून ते खाऊच वाटत नाही तर लय केलं करायचं ना मग आपल्या घरी एकदम जास्त करायचे वडापाव. मी ना आता वडापाव माझं ना वडापाव नाही खाऊ वाटत काय नाही मला बाहेरचं जेवणच नाही खाऊ वाटतलंय काय म्हणत असं उगत नरडीला आले वाणी होत बाहेरचं जेवण.
शिकटन चांगले झाड राहती के ते दगड भी त्याला चूल तर पार पावसाने ही झाली भाव बहिणीनं सारवण नाही बरे दिवस झालं पावसामुळे सारवणच नाही काढली बरोबर चोपणार पावसाने चोपण पण ज्या वेळेस त्या गुलाबाचं झाड असं येऊन त्याला असली फुलं येतील ना तावबा कसलं दिसते शो खतरनाक दिसणार खतरनाकच हा जाळी आता जाळीला काय माहिती उकारतय का नाही तिथं ती बी कोड पडलं हीच दगड बघ बघितलं कसलं कसलं झालं झटका झाडात नादच खोळा भाव बहिणीनं झाड झालेत चिलटांनी एक वैताग आणला ह्या चिलटाचं काहीतरी करा शेर आता कोणाचा आणावा शेर आणि सवा शेर इथं नाही भेटत बाकी शेराच्या आमच्या इकडे तर लय झाड आहे आमच्या तिकडे लय इकडं नाही शेराचे शेर ते असतंय तसलं बारकुले असं काड्यावाने असता ही तर नाही बाया लय चावते ती चिलट लय चिलट वैतागून सोडलंय चिलटांनी झालं आता दाजींनी तुमच्या लांबून माती आणली काळी टाकायला त्याला झाडाला आवरलं का आता लय भारी झाड बसल बर का भाव बहिणीनं एकच नंबर आता 2:30 वाजत आले आज तालुक्याचा बाजार पाऊस पाणी आला तर मग खरं नाही काय पावसा फाऱ्याच अग लई लई याड लावती ती ती चिलत असं वाटत आणि नाका सुद्धा काय मला जाते काय काय टाय म्हणत नाकात गेल्यावर डायरेक्ट श्वास घेत असताना आपण सटकून नाका सटकत तवा खरी मजा होती नाकात गेल्या लय डेंजर हा चिलटाचं काम भाव बहिणीनं पण लय भारी वातावरण असतं वातावरण असल्यावर लय भारी वाटत आता काय पाणी मस्त बोरला पाणी वाढलंय त्याच्यामुळे टेन्शन नाही आता लय पाणी झालं त्याला पाणी दिलं ना लगेच ती किती बादली तशीच काय मुळे तुटले ना तुटले वय पाऊस आल्यावर मग तर काय नादच नाही करायचा मग तर लईच भारी टाव करणार कळ्या कशा बघी लगेच त्याची मुंडकी टाकली त्या कळ्यांनी शिवांनी आपली रोज एक 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 लावून जायची म्हणून काय केलं ब पप्पा तुम्ही अस त्याला पोसायला गावणार ना आता चान्स जास्त ठीक आहे झालं एक नंबर झाड आता चला चला आवरा आवरा पटापटा